लक्ष्य के पास अध्यक्ष महाराज लक्ष्यवेरी क्रमांक 5 वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज सदर लक्ष्यवेदी ही माझ्या मतदारसंघातील जुहू गल्ली नावाच्या परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या संदर्भामध्ये असून त्या ठिकाणी सुमारे 6,055 घरं 36 सोसायट्या यामध्ये 1,000 घरं ही ऑलरेडी त्या ठिकाणी तोडलेली आहेत अध्यक्ष महाराज जी घरं तोडली त्यामध्ये 2016 पर्यंत त्या लोकांना भाडं देण्यात आलेलं होतं परंतु 2016च्या नंतर 2023 पर्यंत गेल्या 7 वर्षांमध्ये त्यांना कोणतंही भाडं मिळालेलं नाही त्यांच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या संदर्भामध्ये कोणतीही पुढे त्याच्यामध्ये कारवाई झालेली नाही ही लोक बेघर आहेत घरही नाही भाडंही नाही या ठिकाणी जे उत्तर आतमध्ये आलेलं आहे अध्यक्ष महाराज त्यामध्ये असं आलेलं आहे की 392 झोपडी धारकांना जागेवर बांधण्यात आलेल्या इमारतींमध्ये स्थलांतरित करण्यात आलेले आहे मी हे नमूद करू इच्छितो की ही माहिती जी आहे ती समोर चुकीची आलेली आहे त्या ठिकाणी ट्रान्झिट कॅम्प बांधला होता परंतु त्या ठिकाणातला एकही झोपडपट्टी धारक त्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये गेलेला नाही अध्यक्ष महाराज आणि सर्वांना हे भाडं देण्यात आलेलं होतं 2016 पर्यंत भाडं दिलं गेल्या 7 वर्षांमध्ये भाडं देण्यात आलेलं नाही त्याच्यानंतर 2017 मध्ये दर्शन डेव्हलपर्स नावाच्या विकासकांनी या संपूर्ण लेआउटचा एकत्रीकरणाचा प्रस्ताव त्या ठिकाणी टाकला अध्यक्ष महाराज मी हे नमूद करू इच्छितो की सदर ही जमीन ही पूर्णपणे महाराष्ट्र शासनाची जमीन आहे कलेक्टर लँड आहे आणि त्या ठिकाणी उत्तरामध्येच आलेलं आहे की दर्शन डेव्हलपर्स यांनी सदर जमिनीचे अधिमूल्य भरले नसल्याने सदर एकत्रीकरणाच्या योजनेसाठी आशयपत्र निर्गमित करण्यात आलेले नाही अध्यक्ष महाराज त्यानंतर 2020 साली त्या ठिकाणी ईडीची कारवाई सुरू झाली आणि आता ईडीची कारवाई आहे आणि ईडीने त्या ठिकाणी स्टेटस को दिलेला आहे म्हणून यामध्ये या प्रकल्पामध्ये आपण पुढे काही करू शकत नाही अशा प्रकारचं कारण हे पुढे केलं जात आहे अध्यक्ष महाराज परंतु मी हे नमूद करू इच्छितो की 2016 मध्ये भाडं हे बंद करण्यात आलेलं होतं 2017 मध्ये एकत्रीकरणाचा प्रस्ताव त्या ठिकाणी टाकला होता त्यामुळे 2020 मध्ये ईडीची कारवाई सुरू झाली पण 2016 आणि 2017 ते 2020 या 3 ते 4 वर्षांमध्ये एकत्रीकरणाचा प्रस्ताव टाकून आणि ईडीची कारवाई नसून सुद्धा त्या ठिकाणी त्या लोकांना भाडं हे देण्यात आलेलं नव्हतं त्या ठिकाणी अध्यक्ष महाराज असंही उत्तरात म्हटलंय की विकासकाच्या नियुक्तीची कारवाई ही रद्द करणे अध्यक्ष महाराज हे सुद्धा ते प्रकरण त्या ठिकाणी चालू आहे आता माझे स्पेसिफिक प्रश्न माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना गृहनिर्माण मंत्री महोदयांना आहेत आणि मला त्यांच्याकडनं सकारात्मक उत्तराची अपेक्षा आहे 6,000 झोपडपट्टी वासियांच्या घराचा हा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक स्वप्न आहे की प्रत्येक भारतवासियाचं एक घर असलं पाहिजे घरामध्ये शौचालयही घरात असलं पाहिजे वीज असली पाहिजे आणि पाणी असलं पाहिजे आणि त्याप्रमाणे मी या विषयाचा संदर्भ 2 दिवसापूर्वी अप्पापाडामध्ये लागलेल्या आगीचाही संदर्भ त्याच्याशी जोडू इच्छितो अध्यक्ष महाराज की अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावरती मोठे स्लमचे क्लस्टर हे मुंबई शहरामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी अशा घटना घडतात आणि त्या घटना घडल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती लोकही रस्त्यावरती येत असतात याच्यामध्ये जीवितहानीही होत असते आणि त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्याची आवश्यकता ही लक्षात घेत असल्यामुळे माझे स्पेसिफिक प्रश्न उपमुख्यमंत्री महोदयांना असे आहेत की सदर प्रकरण याच्यामध्ये अजूनपर्यंत विकासकांनी जे पैसे भरायचे होते ते भरले नसल्यामुळे एकत्रीकरणाचा प्रस्ताव हा पारित झाला नसल्यामुळे आणि त्या ठिकाणी विकासकाच्या ह्याची कारवाई या अनुषंगाने विकासकाच्या नियुक्तीची रद्द करण्याची कारवाई सुरू असल्यामुळे सदर विषयामध्ये शासन याच्यामध्ये इंटरव्हीन करणार का पहिला प्रश्न शासन इंटरव्हीन करणार का शासन इंटरव्हीन कसं करणार तर माझा दुसरा प्रश्न असा आहे की या ठिकाणी हे विकासक जो आहे ज्याने आतापर्यंत परफॉर्मन्स दिलेला नाहीये भाडंही बंद आहे याच्यामध्ये ईडीची कारवाई सुद्धा सुरू आहे आणि ईडी सुद्धा एनओसी याकरता देत नाहीये कारण याच्यामध्ये सदर कंपनीने फ्रॉड केलाय अध्यक्ष महाराज मनी लॉन्ड्रिंग केलंय आणि त्यामुळे शासनाने इंटरव्हीन करून हा संपूर्ण प्रकल्प टेक ओव्हर करून ईडीची एनओसी मिळवून
त्या ठिकाणी जे रिहॅब जे बांधायचं आहे 6055 झोपडपट्टी वासियांना जी घरं द्यायची आहेत ती घरं देण्यासंदर्भाची कारवाई शासन इंटरव्हीन करून स्वतः त्या ठिकाणी घरं बांधण्याची कारवाई करणार का? आणि माझा तिसरा प्रश्न तर असाच आहे की माझी विनंती आहे शासनाला, माझी ही विनंती राहील की हा संपूर्ण जो प्रकल्प आहे, कारण लँड ही महाराष्ट्र शासनाची आहे, सरकारची जमीन आहे, 6055 झोपड्याच्या जमिनीवरती आहे, त्यामुळे शासनानेच एनसीएलटी मध्ये आलेल्या कंपनीशी किंवा त्याच्यामध्ये ज्या जे काही त्याच्यामध्ये स्टेक होल्डर्स आहेत त्या सगळ्याची डील करून शासन या ठिकाणी इंटरव्हीन करून हा संपूर्ण प्रकल्प हाती घेऊन शासन हा संपूर्ण प्रकल्प राबवणार का, असे माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महोदय, साधारणपणे 9 डेव्हलपर असलेल्या या स्कीमचं एकत्रीकरण करून 2007 साली त्या ठिकाणी एलओआय स्टेजला ते आलं आणि त्याच्यानंतर काय वस्तुस्थिती घडली हे आपण या ठिकाणी सांगितली आहे. विशेषतः हा जो प्रश्न आहे तो जुहू लेनच्या शांती डेव्हलपर्स आणि सर्वधर्मी अशा दोघांच्या संदर्भात ते एकत्रित याच्यामधला आहे. तर शांती डेव्हलपर्सने आता उपलब्ध माहितीनुसार 6 इमारती बांधल्यात आणि 11 त्या ठिकाणी प्रलंबित आहे. या 6 पैकी 5 ओसी मिळालेला आहे, एकाला ओसी अद्याप मिळालेलं नाही आणि जवळपास आता या दोन्ही ठिकाणी सर्वधर्मीयमध्ये विशेषतः या ठिकाणी 13 कोटी रुपयाचा रेंट आता थकित आहे आणि त्या संदर्भात सातत्याने त्याचा पाठपुरावा सुरू आहे. मुळात आपण जे काही 2-3 मुद्दे मांडलेले आहे की शासन याला घेऊन डेव्हलप करेल का किंवा त्या लोकांना शासन घरं बांधून देईल का, या संदर्भात आजच्या परिस्थितीमध्ये जसं आपण देखील लक्षात आणून दिलं की मिसेस डीएचएफएल वाधवा ग्रुप कंपनी यांची चौकशी ईडीमध्ये सुरू आहे आणि असं आहे ही एकटी स्कीम नाही, अशा 20-22 स्कीम्स आहेत की ज्या ठिकाणी ईडीने एक प्रकारे त्या स्कीममध्ये जप्ती करण्यासारखं जैसे थे देऊन ठेवलंय आणि जैसे थे देऊन ठेवल्यामुळे त्या ठिकाणी शासनाला पुढची कुठली कारवाई करता येत नाहीये. म्हणजे विकासकाला काढता येत नाहीये, विकासकाला घेता येत नाहीये, त्याच्याकडनं पैसे भरून घेता येत नाहीये आणि म्हणूनच या संदर्भात सातत्याने ईडीसोबत आम्ही त्याचा पाठपुरावा करतो. काहीतरी वर्किंग, कारण आता मी जसं सांगितलं 20-22 प्रॉपर्टीज वेगवेगळ्या ठिकाणी आहेत की जे लोक फायनान्शियल फ्रॉडमध्ये किंवा मनी लॉन्ड्रिंगमध्ये जेलमध्ये गेले आणि त्यांच्या प्रॉपर्टीवरच त्यांनी कर्ज घेतलं होतं आणि त्याच्यानंतर ते कर्ज डायव्हर्ट केलं, अशा प्रकारच्या या केसेस अनेक आहेत. त्यामुळे मग बँकांचे पैसे वाचले पाहिजे म्हणून त्या प्रॉपर्टीज ईडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्टॉप करून ठेवल्या जातात. तर अशा याच्यात काही ना काही मधला मार्ग निघाला पाहिजे या दृष्टीने ईडीची चर्चा ही चाललेली आहे. आता हा विषय मी या उत्तरात देखील सांगितलं की माननीय पंतप्रधान मोदींचे सल्लागार यांच्यासोबत एक मुंबईतल्या झोपडपट्टी पुनर्वसन आणि सर्वांना घरं देणे याकरता बैठक झाली. ती नुकतीच आता ही 25-2 ही बैठक झाली होती. त्या बैठकीत आम्ही त्यांच्याही निदर्शनाचे आणून दिलं की याच्यामध्ये लवकर आपण जर निर्णय केला नाही तर अनेक लोक बाहेर आहेत, त्यांची भाडी त्या ठिकाणी थकलेली आहेत आणि प्लस ज्या ठिकाणी विकासक आहेत, म्हणजे आता फ्रॉड समजा लेंडरने केलाय आणि विकासक त्या ठिकाणी आहेत तर त्यातनं त्या विकासकाचं जे कॅपिटल आहे तेही इरोड होत आहे, त्यामुळे ती योजना अजून अडचणीत येते आहे, ती अजून अनवायबल होते आहे आणि म्हणून या संदर्भात तात्काळ आम्हाला या संदर्भातला निर्णय करून द्यावा. मला अपेक्षा आहे की पुढच्या 1 महिन्याभरामध्ये या संदर्भातला निर्णय जो आहे तो आपण करू शकू. एकदा हा निर्णय झाला की मी आपल्याला आश्वस्त करतो की मग त्यावेळीची जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार विकासकाने करायचं आपण करायचं तर आपली ती कॅपॅसिटी एक आपण बघू, म्हणजे त्याच्या प्रकारे जर कॅपॅसिटी असेल तर तोही विचार आपण करू शकू. आज याच्यावर मला या ठिकाणी सांगणं याकरता कठीण आहे की अजून या संदर्भातला निर्णय व्हायचा आहे. तर पहिल्यांदा पाठपुरावा करून हा निर्णय करू, पण मी आपल्याला आश्वस्त करतो की इथले जे 6000 लोक आहेत यांना लवकरात लवकर त्या ठिकाणी पुनर्वसन कसं मिळावं आणि त्यांचं भाडं कसं वसूल करून मिळावं याकरता मात्र सरकार कारवाई करेल.